आयुष्यात कुठल्याच वक्तृत्व स्पर्धेत मला बक्षीस मिळवता आलं नाही. आज अनेक वक्तृत्व स्पर्धेचं नारळ फोडायला मी जातो. नमस्कार, मी सुशील महाराज नाईकवाडे, शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षक. वक्तृत्वावर प्रभुत्व मिळवून तुमच्यातील आदर्श वक्ता घडवण्यासाठी तसेच व्याख्यान आणि कीर्तनातून शिवचरित्रातील प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण. म्हणून मी कधी कधी बोलत असतो, मी ज्या वेळेला कुठं व्यासपीठावर असतो व्याख्यानासाठी किंवा कीर्तनासाठी, मी काही व्यासपीठावर गेलो तिथं दोन तीन कारखानदार होते आणि मी त्या कारखानदारांना बोललो, साहेब तुमचा ऊसाचा कारखाना आहे, साहेब तुमचा ऊसाचा कारखाना आहे, पण तुम्हाला माहित नाही माझ्याकडे सुद्धा एक कारखाना आहे, तुमच्याकडे ऊसाचा कारखाना आहे, माझ्याकडे वक्त्यांचा कारखाना आहे. मी मिस्किलीनं बोलत असतो माझ्या व्यासपीठावर तिकडच्या. मग हा कारखाना तयार झाला गेल्या 14-15 वर्षांमध्ये, कारखाना तयार झाला आणि कुटुंब वाढत वाढत गेलं. पण हे सगळं का स्वीकारतायत लोक, त्याच्या पाठीशी कारण आहे. मी तुम्हाला वास्तव सांगतोय, तळमळीनं सांगतो, तळतळून सांगतो, कळतळीनं सांगतो, वक्तृत्वातलं खरं वास्तव आहे तुम्ही त्याच्यात किती सातत्य ठेवलं. माझ्यासोबत वक्तृत्व स्पर्धेत काम करणारे काही माझे मित्र होते, आज कोणी दुकानावर आहे दुसऱ्याच्या, कोणी दुसऱ्याच्या इंग्लिश स्कूलवर शिक्षक म्हणून काम करते, कोणी दुसऱ्याच्या शाळेवर कुठेतरी नॉन ग्रेडला मला काही 10-5-20 हजार रुपये पगारीवर काम करते. वक्ते होते ते, कोण महाराष्ट्राचा महावक्ता, कोण मराठवाड्याचा महावक्ता, कोण कुठला महावक्ता, कोण कुठलं बक्षीस घेतलेलं. आयुष्यात कुठल्याच वक्तृत्व स्पर्धेत मला बक्षीस मिळवता आलं नाही. आज अनेक वक्तृत्व स्पर्धेचं नारळ फोडायला मी जातो. त्यावेळी मला जमलं नाही, मी सातत्य सोडलं नाही, लक्षात घ्या. त्यावेळी मला जमलं नाही, माझा वक्तृत्व स्पर्धेत कधी जिल्ह्यातही पहिला क्रमांक आला नाही. लोक त्यावेळी माझे काही मित्र त्यावेळी महाराष्ट्रात पहिला येत आहे, कोण जिल्ह्यात पहिला येत आहे, कोण मराठवाड्यात पहिला येत आहे. माझा मात्र कुठल्याही वक्तृत्व स्पर्धेत पहिला नंबर कधी आला नाही, पण मी वक्तृत्वाची कधी पाठ सोडली नाही. आणि याच वक्तृत्वामुळे मी आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये विशेषतः मेट्रो सिटीमध्ये माझे भाषण कला प्रशिक्षण वर्ग चालत आहेत, कारण मी त्याची पाठ सोडली नाही. अजूनही सांगतो, मी सातत्य ठेवलं, अनुभव घेतला आणि हेच अनुभवाचे बोल मी तुम्हाला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सांगत असतो. मी जे जे केलं ते तुम्हाला सांगतोय आणि ते पुस्तकात आहे, म्हणून ते पुस्तक तुम्ही घर बसल्या मागवताय. अनेक लोकांनी हे पुस्तक घर बसल्या मागवलं. जे वक्तृत्व मला जमत नव्हतं त्या वक्तृत्वाच्या एका पुस्तकातून सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. एक एक सेमिनार तुमचं किंवा एक एक 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरू शकलं. मी सातत्य ठेवलं म्हणून मी तुम्हाला मी वक्तृत्व कुठेतरी अभ्यास करून तुम्हाला सांगतोय, फक्त एवढ्यापुरतं मर्यादित नाही. मी वक्तृत्व जगतोय आणि मी जगलेलं वक्तृत्व तुम्हाला सांगतोय. हे सगळे माझ्या अनुभवाचे बोल आहे आणि म्हणून माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस आज त्याच्या वक्तृत्वात बदल करूनच जातो. आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात तर त्याचं किती महत्व आहे, किती जिल्हा परिषद सदस्य, किती नगरसेवक इथंच पुणे मुंबई परिसरामध्ये माझ्याशी जोडले गेलेले आहे. कोण म्हणते आमदार केल्या उभा राहायचंय मला तुमची गरज आहे. कितीतरी जिल्हा अध्यक्ष पक्षाचे आपल्याकडे आहेत. आता नवीन पक्ष शिवसेनेतून फुटल्यानंतर काही नवीन लोक मला जोडले गेले की मला जिल्हाध्यक्ष भेटले आणि मला वक्तृत्व नव्हतं ते जोडले गेले. हे सगळं का होतं, कारण मी जे आहे ते प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतो आणि तेच प्रामाणिकपणे मी देण्याचा प्रयत्न इथून पुढे तुमची जी नवीन बॅच आहे आता त्या बॅचला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या वक्तृत्वात बदल करण्याची जिम्मेदारी माझी, पण मी सांगेन त्या पद्धतीनं इथून पुढे 2.5 महिने प्रवास माझ्यासोबत करायचा. प्रवास म्हणजे माझ्या गाडीत बसून फिरायचं नाही, तुम्ही तुमच्या घरी थांबायचं आठवड्यातून एकदा. प्रत्येक मंगळवारी या ठिकाणी क्लास होते, प्रत्येक मंगळवारी. तुमच्या भाषणात बदल करणं हे तुमच्या सरावावर आहे, सराव आपण करून घेतो. प्रत्येक मंगळवारी इथं क्लास होते आणि ज्याला प्रत्येक मंगळवारी 2-3 महिने इथे येणं शक्य नाही त्यानं 16, 17 आणि 18 तारखेला येणार आहे. आज 13 आहे. 16, 17, 18 तारखेला कोरेगाव भीमा हॉटेल राज पॅलेसला 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण आहे, ते प्रशिक्षण जॉईन करा. या 3 दिवसाचा एवढा फायदा होऊन जाईल तुम्हाला. वा हे 3 दिवस म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास देतील, स्टेज डेअरिंग देतील,
तुम्ही म्हणता तीन दिवस झाल्यानंतर तुम्ही इथेही बसू शकता, त्याच तुम्हाला डिस्काउंट देऊन मी तुमची ते सराव करून घेणार आहे. पण 3 दिवस बेसिक आहे. मी पहिले 3 दिवस घेतच नव्हतो, पण मला लोकांचे वारंवार फोन यायला लागले, सर 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण घ्या. आम्हाला विदर्भातून मराठवाड्यातून पुण्याला यायला काही प्रत्येक आठवड्याला जमत नाही. तुम्ही वक्तृत्वाच्या 10 वाऱ्या करा म्हणतात, 10 आठवडे म्हणजे 2.5 महिने. तुम्ही वक्तृत्वाच्या 10 वाऱ्या करा म्हणतात, आम्हाला ते काही करणं शक्य नाही. आम्ही एकदाच येतो, 3 दिवस राहून जातो. मी नको म्हणायचं सुरुवातीला, पण ज्यावेळेला मी हे घेतलं त्यावेळेला प्रत्येक महिन्याला 3 दिवसाच व्हायला लागलं आणि त्याच्या बुकिंग पण पटपट पटपट व्हायला लागलं. आणि मला सुद्धा वाटलं की खरंच लोक एवढे समाधानी आहेत 3 दिवसामध्ये. वाटत नव्हतं जर समाधान राहतील, आणि म्हणून मी आत्मचिंतन करत होतो की 3 दिवसात मी काय काय करून घेऊ लोकांचं. मी एवढा 3 दिवसात सराव करून घेतला, दिवसभर मी थकलो तर रात्री बरं सर पुन्हा त्यांचा सराव करून घ्यायचा. 11-11, 12-12 रात्रीच्या वाजेपर्यंत लोक सराव करायचे. आणि 3 दिवसानंतर जे मिळालं लोकांना ते म्हणायचे, सर आत्मविश्वास तरी आला आम्हाला, स्टेज डेअरिंग आली आम्हाला, एवढे भाषण करून घेतले की लोक सहज बोलायला लागले. जाताना प्रत्येकानं किती वेळा मला धन्यवाद देऊन गेले, आशीर्वाद देऊन गेले, तुमच्यामुळे आम्हाला आमच्या राजकीय जीवनामध्ये फायदा होणार आहे आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला आहे. हे सगळं होतंय प्रशिक्षणाच्या माध्यमातून. आणि म्हणून तुम्हालाही 3 दिवसाचं प्रशिक्षण करायचं असेल तर 16-17-18 तारीख हे टाळू नका. तसं प्रत्येक महिन्याला 3 दिवसाचं प्रशिक्षण, प्रत्येक महिन्याला 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण होतं, पुण्यातच होतं, कधी कधी ते नगरला होतं. ते तुम्ही करू शकता. आठवड्यातून 1 दिवस इथेही येऊ शकता. वेळ वाया घालवू नका. ऍडमिशन करणं आणि लगेच प्रशिक्षणाला जॉईन होणं ही सगळी तुमच्याकडेच मंडळी आहे. हे काही मी बीड जिल्ह्यातून आणले नाही की बोला जरा यांच्या समोर. हे जे बोललेत ना आता गव्हाणे सर बोलले, अण्णा बोलले, मॅडम बोलले, तुमच्याच भागात आहेत ना हे सगळे पुणेकर आहे. मी बीड जिल्ह्यातून पुण्यात आलो, मी नवीन आहे तुमच्यासाठी. पण या लोकांनी अनुभव घेतला की मग हे लोक बोलतायत, मग लोक तुम्हाला सांगतात की हा. आता बऱ्याच लोकांना वाटत असतं की नाही जरा पटकन होईल का मला डायरेक्ट भाषण करायचं. या गोष्टी डायरेक्शन नाहीतच ना, थेट मी काहीतरी तुम्हाला दिल्या कधी अशी काही गोळी बी नाही बरं की गोळी खा बोला भाषण करा किंवा असं एखादं काही औषध नाही औषध घ्या आणि धाडसानं बोला. ते औषध आहे पण तुम्ही घेऊ नका, धाडसानं बोलायचं नाही. धाडस करतो माणूस तो औषध घ्यायचं. हे सातत्य आणि याला जी लागते ती लागते वक्तृत्वाची साधना. ही एकच गोळी भाषण करायला शिकण्याची एकच गोळी आहे, ती म्हणजे साधना करणं. आणि म्हणून माझ्या पुस्तकाचं नाव दिले वक्तृत्वाची साधना. हे पुस्तक किती लोकांनी घेतलं आहे ते भाषण याच्यात तयार आहे. खूप चलतं ते पुस्तक, खूप चलतं. आणि म्हणून ही सगळी साधना माझी झाली. मी तो लोकांना वाटत दे राहण्याचा प्रयत्न करतो. जमलेल्या तोबा गर्दी समोर एका पोडियम मागे तुम्ही उभे आहात. समोरची गर्दी तुमच्या ओघवत्या भाषणाने मंत्रमुग्ध झाली आणि तुमच्या प्रत्येक वाक्याला प्रतिसाद देते आहे की असं स्वप्न तुम्हाला पडत असेल आणि ते पूर्ण व्हावं अशी तुमची इच्छा आहे असेल तर आजच शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी व्हा.